नमस्कार मित्रांनो, वेळेचं व्यवस्थापन भाग दोन या विषयावर व्याख्यान देण्याकरता मी आपणासमोर उभा आहे. या अगोदर आपण वेळेच्या व्यवस्थापनामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पिढी कसं काम करते हे बघितलं. फोर्थ जनरेशनमध्ये जे लोक काम करतात ते वेळेचं व्यवस्थापनच नुसतं करत नसून ते स्वतःचंही व्यवस्थापन करतात असं आपल्याला आढळून येईल. फोर्थ जनरेशनमध्ये काम करणारे लोक आपलं एक साप्ताहिक वेळापत्रक बनवतात जे याप्रमाणे आहे. आणि यामध्ये एक उदाहरणार्थ म्हणून दिलेलं आहे की शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशा तऱ्हेने आठवड्याचे 7 दिवस यात लिहिलेले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत प्रत्येक तासागणित आपण काय काय काम करणार आहोत, कोणते अपॉइंटमेंट्स आहेत, कोणत्या मीटिंग्स आहेत, काय काय शेड्यूल्स आहेत हे सगळं त्यामध्ये नमूद केलेलं असतं आणि त्यानुसार आपण वागत असतो. प्रत्येक सेकंदाचा उपयोग केला जातो आणि प्रचंड मोठं काम उभं राहू शकतं. आपण असं म्हणतो की मी खूप बिझी आहे, फार बिझी आहे, आय एम सो बिझी, मला वेळ नाही. पण आपण खरंच बिझी आहोत का हा मुख्य प्रश्न आहे. मी आज जे करतोय, जे कोणतेही काम, जे कोणती ॲक्टिव्हिटी, जे कोणते कार्य, जे कोणते ॲक्शन आज मी करतोय त्याचा काही रेलेव्हन्स आजपासून 11 वर्षांनी मला आहे का? माझ्या जीवनामध्ये पुढे येणाऱ्या 11व्या वर्षी जर मी आज जे करतोय त्याचा काही उपयोग होणार नसेल, ते काहीच कामाचं नसेल, तर मी आज ज्या ॲक्टिव्हिटी करतो आहे त्या काही कामाच्या आहेत का? पण त्या मात्र मी करतोय आणि मी म्हणतो मी बिझी. मागे 10 वर्षापूर्वी हे 2002 साल चालू आहे, 1992 साली ज्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज मी केल्या होत्या, ज्या कोणती कामं केली होती त्यावेळेसुद्धा मी हेच म्हटलं होतं की मी खूप बिझी आहे. त्याचा रेलेव्हन्स मला आजच्या या जीवनामध्ये आहे का? आणि तो जर असेल तरच खऱ्या अर्थाने आपण योजना आणि बनवली आहे किंवा प्लॅनिंग केलं असं होईल. म्हणून मला म्हणायचं आहे की जेव्हा असं म्हटलं जातं की शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म गोल्स आखा, आणि लाँग टर्म गोल्स हे 5 वर्षाचे असावेत, मला असं वाटतं कमीत कमी 10 वर्षाचे असावे, 11 वर्षाचे असावेत. जेणेकरून आजपासून 11व्या वर्षी मला जर त्या गोष्टीचा रेलेव्हन्स असेल, ज्या ज्या गोष्टींचा रेलेव्हन्स मला असेल ती ती गोष्ट मी आज करेन, अन्यथा मी ती गोष्ट करणार नाही. माझं पक्क असेल की मला 11व्या वर्षी काय करायचं आहे, एक्झॅक्टली मला नेमकं कुठे जायचं आहे, आजपासून 11व्या वर्षी मला काय करायचं आहे माझ्या डोक्यात जर मी पक्क करून ठेवलं असेल, तर माझं आजचं प्रत्येक पाऊल त्या माझ्या ध्येयाकडे कसं जाईल किंवा त्या माझ्या ध्येयाकडे मला कसं घेऊन जाईल याकडेच मी कटाक्षाने पाहत राहील. म्हणून हे महत्त्वाचं आहे. चौथ्या पिढीमध्ये काम करणारे लोक हे थोडं फ्लेक्झिबल असतात, ते अगदी कडकपणे वेळ पाळत नाहीत. पण त्याचबरोबर जर कोणी आपल्या वेळेवरती आक्रमण करत असेल तर ते सुद्धा आपण खपवून घ्यायला नको. एकदा माझी इन्कम टॅक्स सल्लागारांकडे अपॉइंटमेंट ठरली होती 11:00 वाजताची. 11:05 कमी असताना मी गडबडीमध्ये निघालो होतो. त्याच वेळेस एक माझा जुना मित्र भेटला, तो माझ्या घरी आला. नागपूरला तो राहायचा. जवळपास 10 वर्षांनी मला तो भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला, माझी भेट झाली याची. मी त्याला म्हटलं अरे कसा काय आलास, म्हणाल नाही आज माझी कोर्टात तारीख होती, कोर्टामध्ये गेलो, तिथल्या क्लर्कने मला सांगितलं की तुमची केस 3 वाजता लागणार आहे, तुम्ही 3 वाजता या.
मग आता काय करावं, वेळ जात नव्हता. मला एकदम आठवलं की तुझं घर कोटाच्या जवळ आहे, म्हटलं जाऊ गप्पा माराव्यात आणि असं भेट होईल. माझ्या डोक्यात एकदम लख प्रकाश पडला. हा याच्या तारखेकरता आला होता, याचा वेळ जात नव्हता, म्हणून हा माझ्याकडे गप्पा मारायला आला आणि माझा वेळ खायला आला होता. मी त्याला नम्रपणे सांगितलं की माझी तारीख आहे, मला सल्ला घ्यायला इन्कम टॅक्स सल्लागार जायचं आहे, तर आपण असं करू, आपण संध्याकाळी निवांतपणे बसू, तू असं कर, तू माझ्याकडे जेवायला रात्री ये, आपण छानपैकी जेवण पण करू. तो म्हणलं नाही नाही, माझी तारीख 3 वाजता एकदा आटपली ना की मला लगेच 5च्या बसने नागपूरला जायचं, म्हणजे याचा वेळ जात नव्हता म्हणून हा माझ्याकडे आला. आणि माझा मात्र महत्त्वाचा वेळ हा खाणार होता. मी त्याला नम्रपणे नकार दिला आणि माझ्या कामाला मी चाललं गेलो. पण असं होऊ शकतं की आपल्याला असंच काम आहे आणि त्यावेळेला नेमका आपला एखादा मित्र येतो आणि त्याच्याकडे कोणीतरी आजारी असतं, कोणीतरी सिरियस असतं, कोणाचा ॲक्सिडेंट झाला असतो किंवा त्याला अतिशय गंभीर काहीतरी काम असू शकतं. त्यावेळेस मात्र आपण आपली कामं बाजूला सारून त्यावेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन ते काम अटेंड करायला पाहिजे. मी जर डॉक्टर आहे आणि माझ्याकडे जर एखादा सिरियस पेशंट त्यावेळेला आला तर बाकी मग कामं मी बाजूला सारली पाहिजेत. मग मला लग्नाला जायचं असो नाहीतर इन्कम टॅक्सची तारीख असो किंवा आणखीन काही असो, त्या पेशंटचा जीव वाचवायला मात्र मी माझी कामं बाजूला सारली पाहिजेत. चौथ्या पिढीमध्ये हे शक्य होतं. चौथ्या पिढीतले लोक हे लोकांना मानतात, वेळेला मानत नाही. त्यांच्यात लोक महत्त्वाची आहेत, त्यांना माना. आपण कितीही वेळेचे पक्के असलो तरी पण लोक वेळेचे पक्के नसतात आणि ते त्यांच्या वेळेमध्ये येत असतात, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम येतो. आपण एखादी अपॉइंटमेंट एखाद्याची घेतली असेल आणि आपण जर वेळ पाळण्यामध्ये पक्के असू तर आपण नेमकं त्यावेळेला जाऊन बसू आणि तो येतच नाही. मला तर फार प्रॉब्लेम्स अगोदर यायचे, मी फारच वेळ पक्का पाळणारा असल्यामुळे लोकांच्याकडे ज्यांनी कोणी अपॉइंटमेंट दिली असेल त्याच्याकडे मी एकदम राईट टाईम पोचायचो आणि तो मात्र त्यावेळेस गैरहजर असायचा. मी आता आजकाल करतो काय की जेव्हा मला कोणाकडे जायचं असेल, वेळ घेतली असेल, त्यावेळेला एखादं पुस्तक मी बरोबर घेऊन जातो आणि त्याची वाट पाहत बसलो असताना पुस्तक वाचतो. एखादं सेल्फ डेव्हलपमेंटचं, व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तक असो किंवा आणखीन जे मला पुस्तक वाचायचं राहून गेलेलं असेल ते असो, म्हणजे माझा वेळ वाया जात नाही आणि अपॉइंटमेंट याची घेतली असेल त्याला भेटता येतं. असं म्हटलं जातं की जर तुम्ही एखादी अपॉइंटमेंट घेतली असताना त्या ठिकाणी 10 मिनिटं लवकर पोचले असाल तर तुम्ही 5 मिनिटं उशिरा पोचलेले आहात. अमेरिकन एक्झ्युम अशी आहे की तुम्ही दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर त्या ठिकाणी जाऊन पोचले असले पाहिजे. आपण मात्र 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास उशिरा जाऊन पोचतो. म्हणून हे लक्षात ठेवा की दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर आपण त्या ठिकाणी पोचलो पाहिजे. जेव्हा तुम्ही चालत असता किंवा स्कूटरवर बसून जात असता, कोणाच्या मागे बसून किंवा कारमधनं प्रवास करत असता, बसमधनं जेव्हा तुम्ही चालता, ज्या ठिकाणी वाचणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासावरील कॅसेट्स आहे का, आणि ज्या ठिकाणी वाचणं शक्य आहे, रीडिंग शक्य आहे, वाचन शक्य आहे, त्या ठिकाणी बसून वाचन करा. म्हणजे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ऐका आणि जेव्हा बसले असता तेव्हा वाचन करा, असं म्हटलं जातं जेने आपण खरोखरच आपलं डेव्हलपमेंट करू शकू. मी स्वतः जरी अचूक वेळ पाळणारा असलो तरी पण मला लोकांच्या वेळेनुसारच ॲडजस्ट करावं लागतं आणि भारतात तर आपल्याला माहितीच आहे की आपण जी वेळ दिली असेल त्यामध्ये अर्धा ते 1 तास आणखीन ॲड करा आणि ती वेळ आपली अपॉइंटमेंटची आहे असं समजा, म्हणजे आपण त्या ठिकाणी वेळेवर पोचू. आपण जेवढा वेळ नियोजनावरती खर्च करू
तेवढं चांगलं. असं म्हटलं जातं की प्रत्येक एक तासाच्या कामाकरता तुम्ही 6 मिनिटांचं नियोजन करा. तुमचं प्लॅनिंग जितकं परफेक्ट असेल, जेवढं चांगलं असेल, तेवढं भरभर काम आटपलं जातं. म्हणून कोणतेही प्लॅन करायच्या अगोदर, कोणतेही काम करायला सुरुवात करायच्या अगोदर त्या कामाचं नियोजन करा, जेणेकरून आपण ते काम भरभर पार पाडू शकू. कामांची विभागणी कशी करा? आपण 2 प्रकारे काम करत असतो. एक पहिला प्रकार म्हणजे की आपण वेळेचं काटेकोरपणे पालन करून आणि स्वतः ते काम करू, आणि दुसरं म्हणजे बाकी आपल्या बरोबरची माणसं विचारामध्ये घेऊ. पहिल्यामध्ये काय होतं की आपण वेळ पाळतो, वेळेचं काटेकोरपणे पालन करतो, स्वतः ते काम करत असल्यामुळे त्याची क्वालिटी चांगली असते, त्यातून आपल्याला समाधान मिळतं आणि काम केल्याचं कामाची खात्री पण आपल्याला त्याच ठिकाणी होतं की आपण काम ते पूर्ण केलेलं आहे आणि आपल्याला जसं हवं तसं केलं. पण काही वेळा काय होतं की बरेच लोक कामाची जबाबदारी इतरांवर सोपवतात आणि मग त्यावेळेला प्रॉब्लेम येतो. कारण की इतरांवर जेव्हा काम सोपवतो तेव्हा तो त्याच्या बुद्धीने काम करतो. इतरांना जर आपण प्रशिक्षित केलं, त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं, तर आपण बाकी लोकांकडनं चांगलं काम करून घेऊ शकतो. आपल्याला जर प्रचंड मोठं काम उभं करायचं असेल तर एकटा आपण कसं काय काम करणार? आपल्याला लोकांवरती काम ते सोपं असलं आहे. म्हणून लोकांना चांगलं प्रशिक्षण द्या, त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवा, त्यांना समजून सांगा. जितका वेळ सुरुवातीला आपण त्यांच्यावर खर्च करू, त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊ, तितकं ते काम चांगलं होतं. पण काही लोकांचं म्हणणं असं असतं की नाही, मी स्वतः ते काम केलं ना तर ते फार चांगलं होईल, आणि म्हणून ते स्वतःच काम पार पाडतात, आणि ते स्वतः काम केलं असल्यामुळे कमी वेळात काम पूर्ण होतं आणि ते काम उरकून टाकतं. पण त्यांनी मोठं काम नाही उभं राहतं. मोठं काम उभं राहण्याकरता लोकांची मदत घ्यावीच लागते. आता असं विचार करा की एखादं मोठं काम उभं आहे की जे एकट्याने करणं शक्य नाही, अशा वेळेस काय करता येऊ शकेल आपल्याला? ज्या लोकांच्या बरोबर ते काम करायचं आहे, ज्या लोकांकडून ते काम करून घ्यायचं आहे, त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांच्यावर काम सोपवा, आणि ते जसं काम करता आहेत तसं त्यांना ते करू द्या. तेच बेस्ट आहे समजा. कारण अदरवाईज नाही तर आपण करणार काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून त्यांना एकदा काम सोपवून दिलं तर अनेक तासांचं काम उभं राहू शकतं. एखादा उत्पादक, एखादा प्रोड्युसर ज्याला म्हणता येईल, तो 1 तासाचं काम करतो आणि 1 तासाचं आउटपुट देतो. उदाहरणार्थ आई कब्बशा धुते, एखादा इंजिनियर स्वतःच ड्रॉइंग काढतो, एखादा कंपनीचा मालक स्वतःच टाईप करतो. म्हणजे तो जितक्या वेळ काम करत असतो तितक्या वेळाचं उत्पादन तो बाहेर काढत असतो, त्याला प्रोड्युसर असं म्हणतात. पण एखादी आई जर आपल्या मुलाकडून किंवा मुलीकडून कब्बशा धुवून घेत असेल, एखादा इंजिनियर जर आपल्या ट्रेसरकडनं किंवा आपल्या असिस्टंटकडनं ड्रॉइंग काढून घेत असेल, एखादा कंपनीचा मॅनेजर किंवा मालक आपल्या PA कडून किंवा सेक्रेटरीकडून पत्र टाईप करून घेत असेल, तर ते मॅनेजर गणले जातात. ते चांगले मॅनेज करू शकतात असं गणलं जातं. प्रोड्युसर जो आहे तो स्वतः काम करतो, तो 1 तास काम करतो आणि 1 तासाचं उत्पादन बाहेर काढतो. मॅनेजर जो आहे जो 1 तास काम करतो आणि अनेक तासांचं, 40, 50, 100 तासांचं जितके माणसं त्याच्या हाताखाली काम करतायत तेवढ्या तासांचं उत्पादन तो त्यावेळा बाहेर काढत असतो. म्हणून चांगलं मॅनेजर होणं महत्त्वाचं आहे आणि डेलिगेट करणं महत्त्वाचं आहे. डेलिगेशन, काम कामाची विभागणी करा, काम वाटून द्या, आणि ते काम चांगल्या तऱ्हेने पार पडत आहे याच्याकरता त्यावर सुपरविजन ठेवा. कामं इतरांना सोपवणं हे 2 प्रकारे होऊ शकतं. एकाला म्हणतात
गोफर डेलिगेशन आणि एकाला म्हणतात स्टीवर्डशिप डेलिगेशन. हे गोफर डेलिगेशन काय? गोफर डेलिगेशन म्हणजे असं आहे की जे लोक प्रोड्युसर असतात ते गोफर डेलिगेशनच्या तऱ्हेने काम करत असतात. यामध्ये काय होतं, तू इथे बैस, इथून उठ, कब्बश्या धू, चांगले कपडे घाल, आता जेवायला बैस, आता आंघोळ कर, असं प्रत्येक वेळा एखादं काम सांगितलं जातं, ते काम कर आणि मला येऊन रिपोर्ट कर, अमकं काम कर आणि मला येऊन रिपोर्ट कर. अशा तऱ्हेने प्रत्येक वेळेस ते काम इतरांकडनं सुपरविजन खाली केलं जातं आणि प्रत्येक वेळा कामाचा रिपोर्ट घेतला जातो. स्टीवर्डशिप डेलिगेशन जे आहे त्यामध्ये रिझल्ट्स पाहिले जातात. इतरांवर ते काम सोपवलं जातं, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यांच्यावर कामाची जबाबदारी टाकली जाते, पण नंतर काम कसं करावं हे त्यांनी ठरवायचं असतं. त्यांना सांगायचं असतं आपल्याला की मला हे रिझल्ट्स पाहिजे आहेत, मला हे हवं आहे, निकाल मला हे अपेक्षित आहेत, ते तुम्ही निकाल मला द्या, काम कसं करायचं हे तुम्ही पहा. आणि यामुळे चांगलं काम मोठं काम उभं राहू शकतं आणि हे खऱ्या अर्थाने चांगलं आहे स्टीवर्डशिप डेलिगेशननी काम करणं. एखादी चांगली कल्पना करून, चांगली अपेक्षा करून, त्या अपेक्षांचं आणि त्या कल्पनांचं चित्र रंगवून ट्रेनिंग दिलं जातं आणि एक्झॅक्टली काय पाहिजे आहे, कोणते रिझल्ट्स पाहिजे आहेत हे वारंवार सांगितल्यानंतर, अपेक्षा कोणती आहे याचं चित्र रंगवल्यानंतर डेफिनेटली चांगले रिझल्ट्स मिळतात. कोणती कामे कोणी करायची हा पण एक डेलिगेशनमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या कामावर तारखेचं बंधन आहे अशा प्रकारचं एक काम होऊ शकतं, या कामावर तारखेचं बंधन आहे की हे काम त्या तारखेला व्हायलाच पाहिजे, नंबर एक. दुसरा प्रकार आहे की त्या कामावर तारखेचं बंधन नाही आहे. आता पहिलं जे आहे की ज्यावर तारखेचं बंधन आहे ते काम दोन तऱ्हेने करतायत. एक म्हणजे ज्या कामावर तारखेचं बंधन आहे ते काम मीच करणे, आणि ज्या कामावर तारखेचं बंधन आहे असं एखादं काम असू शकतं पण जे काम कोणाकडनं तरी करून घेणे, डेलिगेट करणे. एखाद्या अगदी जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे, तारीख निश्चित आहे, वेळ निश्चित आहे, त्या ठिकाणी मलाच जायचं आहे, मलाच जावं लागेल, माझी तिथे उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे, तारखेचं बंधन आहे आणि मलाच जायचं आहे, एक प्रकार. दुसरं तारखेचं बंधन आहे आणि मी नाही गेलं तरी चालेल. त्यामुळे समजा एखादी कोर्टाची तारीख आहे, मला आज काही काम आहे, मी माझ्या वकिलाला सांगू शकतो की मी आज कोर्टामध्ये उपस्थित राहू शकत नाही, तुम्ही पुढली तारीख घेऊन घ्या. मी निरोप पाठवू शकतो, फोन करू शकतो वकिलाला, आणि तारखेचं बंधन असून सुद्धा ते काम मी कोणाकडनं तरी करून घेऊ शकतो. हा दुसरा प्रकार. आता तिसरं जे आहे की तारखेचं बंधन नाही आहे, त्यामध्ये पुन्हा मी करायचं काम त्याच्यामध्ये कोणतं आहे की तारखेचं बंधन नाही आहे पण तातडीचं आणि स्वतःला करायचं. दुसरं काम आहे तातडीचं काम पण कोणाकडनं तरी करून घ्यायचं. तिसरं आहे कमी तातडीचं स्वतः करायचं, आणि चौथं आहे कमी तातडीचं आणि कोणाकडनं तरी करून घ्यायचं. पाचशे चार प्रकार आहेत, तातडीचं आणि स्वतःला करायचं. तारखेचं बंधन नाही आहे त्याच्यावर पण तातडीचं आणि स्वतःला करायचं. समजा एखादा मित्र माझा आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये भरती आहे, तातडीचं काम आहे, ते मला स्वतःला करावं लागेल, त्याला भेटायला जायचं आहे, त्याला कोणती औषधं पाहिजेत, कोणते तपासण्या करायच्या आहेत, डॉक्टरकडे कोणत्या न्यायचं आहे, हे सर्व मला करावं लागेल, म्हणून ते तातडीचं आहे आणि ते मलाच करायचं. दुसरं काम आहे तातडीचं पण कोणाकडनं तरी करून घेता येण्यासारखं. संध्याकाळी माझ्या घरी पाहुणे जेवायला यायचे आहेत, संध्याकाळी भाजी आणायची आहे ताजी, मलाच केलं पाहिजे असं काही आवश्यकता नाही माझ्या नावाने त्याकरता. मी माझ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकराला सांगू शकतो की बाबा रे जा आणि चांगली भाजी घेऊन ये,
म्हणजे जे काम आहे तातडीचं आहे आपण कोणाकडनं तरी करून घेता येण्यासारखं. तिसऱ्या नंबरचं काम आहे कमी तातडीचं पण स्वतः करायचं. यामध्ये कोणतं काम मोडतं की ज्याचं काही एवढं तातडीचं नाही आहे ते अर्जंट नाही आहे पण जे स्वतःलाच करावं लागेल. उदाहरणार्थ मी पॅन्ट आणि शर्टचा पीस आणून ठेवलेला आहे. कपडे शिवायचे आहेत पॅन्ट शर्ट तातडीचं नाही आहे एवढं पण त्याचं माप देण्याकरता टेलरकडे मलाच जावं लागेल. असं नाही की मी कोणाला पाठवून दिलं आणि माप घेतलं. त्याने जे मलाच करायचं आहे पण काही तातडीचं नाही. आणि चौथं आहे की कमी तातडीचं पण कोणाकडनं तरी करून घ्यायचं आहे. यामध्ये येईल समजा माझी एखादी माझी स्कूटरची किल्ली हरवलेली आहे. डुप्लिकेट किल्ली माझ्याजवळ होती, मी काम चालवून घेतलं. आता मला स्कूटरची पुन्हा आणखीन एक किल्ली बनवायची आहे हँडलॉक. तेवढं तातडीचं ते नाही आहे कारण एक किल्ली माझ्याजवळ आहे, काम थकतं आहे. मलाच गेलं पाहिजे असं पण नाही आहे. मी माझ्या कर्मचाऱ्याला पुन्हा पाठवू शकतो, कुठल्या माणसाला मित्राला पाठवू शकतो. तो बाजारात जाऊन किल्लीवाल्याकडनं पुन्हा हँडल लॉकची किल्ली बनवून आणू शकेल. तसे चार प्रकार आहेत आणि यामध्ये स्वतः कोणतं करायचं आणि कोणाकडनं तरी करून घ्यायचं महत्त्वाचं आहे. आणखी नाही काय की काही कामं अशी असतात की जी टाळता येण्यासारखी आहेत की नाही केली चालतात. उदाहरण सांगतो, मी समजा मी पुण्याला गेलो, माझे दोघं तिघं मित्र होते. माझ्या लिस्टमध्ये काम होतं की वेळ मिळाला तर यांना भेटावं. संध्याकाळी 6 बस होती वापस अकोल्याला येण्याकरता. तोपर्यंत मला काही वेळ मिळाला नाही. म्हणजे ठीक आहे, नाही भेटलं तर पाहू, पुढे केव्हा तरी भेटूया. इकडे काही अर्जंट पण नाही आहे, महत्त्वाचं पण नाही आहे, टाळण्यासारखं आहे ते टाळ. म्हणून ही पण कामं आहेत ही लक्षात ठेवायला पाहिजे की जी टाळण्यासारखी टाळून द्यायची. आपण जेव्हा इतरांवर काम सोपवतो, डेलिगेट करतो आपण कोणाला काम, तेव्हा त्याला काम दिलं आहे हे लक्षात ठेवा, हे विसरून जाऊ नका. कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की आपण कोणाला काम सांगतो, तो म्हणतो मी करतो आणि पुन्हा येऊन ते काम झालं किंवा नाही याचा रिपोर्टही आपल्याला करत नाही. म्हणून कोणाला काम सांगितलं असेल तर ते विसरून जाऊ नका. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं डेलिगेशनमध्ये म्हणजे की आपण आपल्या कर्मचाऱ्याला काम सांगतो असं म्हटलं जातं की आपल्या कम्युनिकेशनमध्ये फक्त 20% समोरच्याला पास ऑन होतं आपल्या बोलीभाषेतून किंवा आपल्या लँग्वेजमधनं. आपण एखादं काम त्याला सांगतो, तू अमुक अमुक काम कर, तो हो म्हणतो, ते काम करायला जातो आणि भलतंच काम करून घेऊन येतो. त्याला म्हटलं का असं का बरं केलं, तो म्हणतो तुम्हीच सांगितलं होतं असं करायला, डिसकम्युनिकेशन घ्या. म्हणून हे लक्षात घ्या की नेहमी ज्याला आपण काम सांगतोय तर नक्की ते समजलं आहे की नाही हे आपण ध्यानात घ्या. उदय वझे आज शूटिंगला येणार आहेत. हा निरोप तू माझ्या मित्राला सांग असं मी माझ्या हाताखाली काम करायला सांगितलं. त्याने जाऊन काय सांगितलं, उद्या वझे शूटिंगला येणार आहेत. बाकीची फरक झाला तो एकदम त्याचा अर्थ बदलून गेला. म्हणून मी जेव्हा केव्हा सांगतो कोणाला काम तेव्हा त्याच्याकडनं वधून घेतो की तुला काय समजलंय मला पुन्हा सांग, म्हणजे मग ते एक्झॅक्टली काम पार पाडल्या जाऊ शकेल, नाही तर भलताच अर्थ होईल, भलतंच काम होतं. काही वेळा जुन्या काळचे लोक आपलं लक्ष आहे की नाही त्यांच्या बोलण्याकडे म्हणून ते पुन्हा पुन्हा प्रश्न करत असत. मग मी काय म्हणत होतो, केव्हा येणार आहे मी, म्हणजे आपण त्यांना उत्तर देतो सोमवारी. मी संध्याकाळी जेवायला येणार आहे, मी केव्हा जेवायला येणार आहे, मग आपण म्हणजे संध्याकाळी
म्हणजे खरोखर आपलं लक्ष आहे की नाही हे ते पाहायचे. ते खरोखर एका अर्थाने असं वाटतं का एक वेळा की बरं आहे की आपण जेव्हा चेक करून घेतो प्रत्येक गोष्ट, तर ही सुद्धा गोष्ट चेक करून घ्यायला पाहिजे की कम्युनिकेशनमध्ये ते बरोबर कम्युनिकेट केल्या गेले की नाही, आता प्रॉब्लेम्स येतात. पेरेटचा सिद्धांत या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आपला जो वेळ उपलब्ध आहे त्या वेळात जास्तीत जास्त जर कामं आपल्याला करायची असतील तर कामांना योग्य तो प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, तशी ती लिहून काढायला पाहिजेत. आणि ती लिहून काढली की मग कामाला सुरुवात करायला पाहिजे. 19व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेड पेरेटो यांनी 80-20चा सिद्धांत मांडला. 80-20 तरी सिद्धांतात काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की आपली जी कामं आहेत ती कामं तुम्ही त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार लिहून काढा. समजा 10 कामं आहेत आपल्याला करायची, प्राधान्यक्रम द्या कोणती महत्त्वाची आहे ती लिहून काढा, आणि त्यातली पहिली 2 कामं जी आहेत ती जरी पार पाडली तरी पण आपण 80% काम केलं असं होईल. याची फोड मी करून सांगतो. पेरेटो असं म्हणतो की एकंदर कामापैकी 20% कामांना 80% महत्त्व असतं. 20% कामं ही 80% महत्त्वाची असतात आणि उरलेली 80% कामं ही 20% महत्त्वाची असतात. म्हणून तो असं म्हणतो की तुम्ही जेव्हा लिस्ट करता कामांची त्यातली पहिली 2 जरी कामं तुम्ही पूर्ण केली तरी पण त्यांचं मूल्य 80% असतं. समजा जर तुमची कामं झाली नाहीत बाकी उरलेली तरी पण मेजॉरिटी 80% आपण काम पूर्ण केलं असल्यामुळे आपल्याला दिवसभरातील आपल्या वेळेचं सार्थक झालं असं वाटायला लागेल. पेरेटोचा सिद्धांत आपण बाकी ठिकाणी पहा लागू पडतो. आपल्याजवळील ऑडिओ कॅसेट्स 20% ऑडिओ कॅसेट आपण 80% वेळा ऐकतो. 20% कपडे आपण 80% वेळा घालतो. 20% मित्रांना आपण 80% वेळा भेटतो. खरं 20% जास्त आपण वापरत असतो. 20% मित्र, 20% वेळ, 20% ऑडिओ कॅसेट जे आहे ते 20% आहे. म्हणून त्याला 80-20चा नियम असं म्हटलं आहे. आपली कामं प्राधान्यक्रमानुसार लिहून सगळ्यात महत्त्वाचं काम ते 1 नंबरचं, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाचं 2 ती 2 जरी कामं झाली तरी पण त्यांचं महत्त्व 80% आहे हे आपण कृपया ध्यानामध्ये घ्या. पार्किन्सननी सुद्धा एक चांगला सिद्धांत वेळेच्या बाबतीमध्ये दिला, त्याला पार्किन्सन्स लॉ असं म्हणतात. पार्किन्सन असं म्हणतो की आपल्याला जेवढा वेळ उपलब्ध आहे तेवढा वेळ आपण पूर्णपणे कंझ्युम करून टाकतो. आपल्याजवळ असलेलं काम आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये प्रसरण पाहून ते काम तो वेळ पूर्णपणे व्यापून टाकतो. त्याचं म्हणणं असं आहे की आपलं काम इतकं प्रसरण पावत जातं, इतकं ते मोठं होतं की उपलब्ध असलेला पूर्ण वेळ ते व्यापून टाकतं. याचं उदाहरण मी आपल्याला देतो. समजा 9 वाजताची एक मीटिंग, सकाळची 9 वाजताची मला एक मीटिंग आहे महत्त्वाची. मी रोज सकाळी 6:30 उठतो, शौच मुखमार्जन, व्यायाम, आंघोळ करून 9:30 तयार होतो. मीटिंग असल्यामुळे मी 8:30 तयार झालो आणि मीटिंग करता घरातून बाहेर पडलो. बरोबर 9 वाजता मीटिंगला जाऊन पोहोचलो. कधी असं होऊ शकतं किंवा असं होतं आपण पाहिलेलं आहे की आपण 8 उठ, चुकीने म्हणा किंवा जाग येत नाही किंवा रात्री उशिरा झोपलो आहे म्हणा, आणि 8 उठून सुद्धा आपण 8:30-9 तयार होतो आणि 9 मीटिंगला बरोबर जाऊन अटेंड करतो. म्हणजे जर वेळ कमी असेल तर आपण घाईघाईने कामं पार पाडतो आणि वेळ जास्त असेल तर आपण ते हळूहळू काम पार पाडतो. जर एखादं काम मला संध्याकाळपर्यंत पूर्ण करायचं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये तर आपण ते भराभर काम करतो आणि पार पाडतो. जर त्या कामाकरता उद्या संध्याकाळपर्यंत वेळ उपलब्ध असेल तर ते काम हळूहळू करतो.
म्हणून हे लक्षात घ्या की आपण जर वेळेचं नियोजन केलं तर आपण वेळेच्या आत ते काम पार पाडू आणि आपला वेळ उगीच वाया जाणार नाही तर मग आपण हळूहळू 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 काम करून तो उपलब्ध असलेला वेळ पूर्ण व्यापन टाकू आणि आपण किती बिझी आहो पुन्हा असं म्हणायला तयार. पार्किंग असं म्हणतो की वर्क एक्सपांड्स टू फील द टाइम विच इज अवेलेबल. वर्क एक्सपांड्स टू फील द टाइम विच इज अवेलेबल. आजचे काम आजच करा हे वेळेच्या व्यवस्थापनामध्ये फार महत्वाचा सल्ला आहे. किंवा महत्वाचं एक वाक्य, कामाची टाळाटाळ करू नका. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आजचे कामं उद्यावर ढकलल्याने ते अर्जंट होतात. नकारात्मक दृष्टिकोन असणारे लोक कामाची टाळाटाळ करतात आणि आजचे कामं उद्यावर ढकलतात. कल करे सो आज करे, आज करे सो अप, क्षणमय प्रलय होगा फिर करेगा कप. संत कबीरांनी म्हटलेलं आहे, जबाबदारीने काम पार पाडा. जर तर अशी वाक्य मनामध्ये येऊ देऊ नका. चूक झाली असल्यास पुढल्या वेळेस नक्कीच चांगले करू असा निश्चय करा, पण आजचे काम मात्र उद्यावर टाळू नका. एक वेळ गेलेला पैसा परत मिळवता येईल, गेलेली प्रतिष्ठा एक वेळ पुन्हा मिळवता येईल, पण गेलेला वेळ मात्र परत मिळवणे कदापि अशक्य आहे. जे लोक आपल्याला वेळ नाही असं सांगतात अशा लोकांनी वेळेचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर त्यांना हव्या असलेल्या पूर्ण गोष्टी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये ते पार पाडू शकते. जर तुम्ही वेळेचं महत्त्व ओळखलं तर तुमचं जीवन आनंदाने भरभरून वाहील व अशा अर्थपूर्ण जगण्यावर आपण प्रेम केलंच पाहिजे असं तुम्हाला मनोमन वाटेल. एक जुना श्लोक या ठिकाणी नमूद करतो, आज कराया ये जे काम उद्यावर कधी न ढकलावे, आज कराया ये जे काम उद्यावर कधी न ढकलावे, उद्या उद्या म्हणताना काम न हो काळ काय जाणावे. उद्या उद्या म्हणताना काम न हो काळ काय जाणावे. या श्लोकाचा अर्थ पहा किती स्पष्ट आहे. आजचे काम या क्षणीच करा, ते उद्यावर टाकू नका. रोज उद्या उद्या म्हणाल तर काम होईल केव्हा, तेव्हा शक्य झालंच आजचे काम आजच करा. कारण काळ हा कोणासाठीही थांबत नाही, तो क्षणाक्षणाने संपत असतो. वेळेचं महत्त्व ओळखणं म्हणजे प्रत्येक काम वेळेवर करणं. तुम्ही जर तुमची कामं अगदी वेळेच्या वेळी केलीत तर वेळेचा प्रश्नच उरणार नाही, मला वेळच नाही असं होणारच नाही. वेळेचं बंधन पाळण्यातच तुमच्या यशाचं गुपित दडलेलं आहे. तुम्हाला जर आयुष्यात खरोखर सुखसंपन्न व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर वेळेचं बंधन पाळणं अगत्याचं आहे, आवश्यक आहे. एकदा निघून गेलेला क्षण कधीही पुन्हा वापस येत नाही. प्रत्येक क्षण हा विद्या आणि धनसंचयाच्या मार्गी लावून प्रत्येक क्षणाचा वापर आपल्या चांगल्या पद्धतीने करता येईल हे पहा. तेच एका लोककथेमध्ये फार सुंदर रीतीने सांगितलेलं. प्रत्यक्ष यमराज तुमच्या दाराशी उभा आहे, तो तुम्हाला घेऊन जायला आलेला आहे. तुम्ही त्याला कितीही किंमत दिली तरी पण तो एक क्षण सुद्धा तुम्हाला जास्त देणार नाही. तुमची वेळ झाली असेल तर तुम्हाला तो घेऊन जाईल असं म्हटलं जातं. वेळेचं महत्त्व विज्ञानाने समजलेलं आहे, कारण रॉकेट सोडताना सेकंदाच्या 10,000व्या भागामध्ये ते केव्हा सोडलं जातं याचं गणित आहे. त्यामुळे रॉकेट सोडताना 1 सेकंदाचा 10,000वा भाग गणला जातो. यावर आपल्याला वेळेचं महत्त्व कळेल, किती महत्त्व आहे वेळेचं. एका व्यक्तीने इंडियन जायंट धीरूभाई अंबानी यांना उत्सुकतेने विचारलं की तुम्ही इतकी मोठी कामं इतक्या कमी वेळात कशी काय पूर्ण करता. धीरूभाई अंबानी म्हणालेत की माझ्या कामे पूर्ण करण्याचं एकच तंत्र आहे, ते तंत्र म्हणजे मी कधीही माझं काम पुढे ढकलत नाही. आजचे काम मी आजच करतो, त्यामुळे कमी वेळात मी जास्त काम करतो. कदाचित असं होऊ शकेल की भराभर कामं पार पाडलीत आणि कमी वेळात कामे पार पाडलीत तर कधी चुकी होऊ शकेल, पण ठीक आहे,
चूक झाली ना, हरकत नाही, चुकीची दुरुस्ती होऊ शकेल. धीरूभाई अंबानीचं फार मार्मिक उत्तर आहे आणि मला वाटतं आपल्या सर्व तरुणांना हे फार लागू पडतं. आळशी लोक कोणतेही काम उद्या ढकलतात, पण या जगाला कार्याची रोख रक्कम केवळ आजच हवी असते, कारण उद्याचा काय भरोसा, काय उद्याला काय होईल ते. आजचाच दिवस खरा आहे. आजची कामे उद्यावर ढकलल्याने अनेकांचा घात झालेला आहे, अनेकांचा घात झाला आहे, याचे दाखले इतिहासामध्ये पाहायला मिळतात. एका विद्यार्थ्याने असं ठरवलं की आपण बस उद्यापासून रोज 10 तास अभ्यास करू, म्हणून तो आज भरपूर एन्जॉय करतो, सिनेमाला जातो, मित्रांच्या बरोबर गप्पा मारतो आणि खूप झोपतो. सकाळी उद्या उशिरा उठतो, आजपासून तर अभ्यास करायचाच आहे, जास्त वेळ झोपलो तर काय हरकत आहे, म्हणून तो उशिराने उठतो, उशिराने कामाला लागतो. असं करत करत जेवण झालं, दुपारी टी व्ही झाला, संध्याकाळचा खेळ झाला, असं करत करत तो रात्र जेव्हा होते तेव्हा अभ्यासाला बसतो आणि त्यावेळेस एक मोठा दुश्मन, एक मोठा शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला लागतो, तो म्हणजे आळस आणि त्याबरोबर असणारी झोप. आळस आणि झोप त्यावेळेला खूप सतावते आणि तो त्यावेळेला म्हणतो की अजून परीक्षा तर खूप लांब आहे, आपण असं करूया ना, आजच्या दिवस झोपून घेऊ आणि उद्यापासून आपण पुन्हा जोमाने जोराने कामाला लागू आणि अभ्यास करायला लागू. तो जो विचार आहे, ते जे 5 मिनिटं आहेत, ते जे 10 मिनिटं आहेत, ज्यावेळेला आळस नावाचा राक्षस आणि त्याची बहीण झोप त्याच्यावर आक्रमण करायला येते, त्यावेळेस त्याने जो विचार टाकून दिला असता, त्याने म्हटलं असतं नाही मी आजच काम करणार, आजपासूनच अभ्यास करणार आहे, तर तो खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असता. परंतु आजचं काम उद्यावर ढकलल्याने आणि असं नेहमी होत गेल्याने शेवटी विद्यार्थी परीक्षेच्या वेळेपर्यंत सुद्धा अभ्यासाला लागत नाहीत. आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं नियोजन करण्यामध्येच खरं यश आहे. पण आपण काय पाहतो की आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार रस्त्या रस्त्यांवरती कट्ट्या कट्ट्यांवरती संध्याकाळच्या वेळ बसलेले आहेत, त्यांना वेळेचं काहीच महत्त्व नाही आहे. संध्याकाळी टिंगल टवाळक्या करत, पान गुटके खात, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या हसी मजाक करत, त्यांची टिंगल करत ते लोक बसलेले असतात. जपानमध्ये आपल्याला असा एकही तरुण आढळणार नाही आणि म्हणूनच जपानसारखा एक छोटा देश आज जगाच्या इतिहासावरती एक आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करू नये. म्हणून या देशातील प्रत्येक तरुणाला मला हे सांगायचं की प्रत्येक तरुण जर आपल्या वेळेचा अपव्यय होऊ देणार नाही, एक एक क्षण तो वापरेल, तर नक्कीच आपला देश सुखसमृद्ध होईल आणि जगाच्या इतिहासावर, जगाच्या नकाशावरती एक चांगला इतिहास निर्माण करेल याची मला खात्री आहे. आयुष्यात प्रत्येकालाच दिवसातील 24 तास, आठवड्यामध्ये 168 तास, वर्षाकाठी 8760 तास आणि दिवसाला 86,400 सेकंद उपलब्ध असतात, हे फिक्स आहे, प्रत्येकाला बदलत नाही. पण आपण त्याचा उपयोग कसा करतो आहे आपल्यावरती अवलंबून आहे. आपण जर मागील आठवड्यामध्ये प्रत्येक दिवस कसा घालवला याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं निदर्शनास येईल की आपण मागच्या आठवड्यामध्ये बराच वेळ फालतू घालवला होता. आपण जर प्लॅनिंग केलं असतं तर खूप काही कामं आपण मागच्या आठवड्यामध्ये करू शकलो असतो. आणि म्हणून झोपायच्या वेळेस आपण दिवसभर आज काय काय केलं याची नोंद करून ठेवा. उद्या आपण काय काय करणार आहोत याचं प्लॅनिंग करा. 7 दिवसांचं जे प्लॅनिंग आपण केलं असेल त्या 7 दिवसांपैकी उद्याचं काय प्लॅनिंग आहे हे तपासून पहा आणि नंतर झोपा. सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तुम्हाला असं आढळून येईल की तुमचं काम बराबर बराबर पुढे पुढे सरकत आहे आणि तुम्ही काम पार पाडत आहात. संख्याशास्त्रज्ञांनी वेळेच्या बाबतीमध्ये पुढील निष्कर्ष काढलेले आहेत.
त्यांच्यामध्ये माणूस जर 75 वर्ष जगला तर त्यापैकी 24 वर्ष तो झोपतो, 30 वर्ष प्रत्यक्ष कामात घालवतो, 5 वर्ष जेवणात घालवतो, 3 वर्ष कुटुंबियांबरोबर घालवतो, 4 वर्ष सामाजिक कार्यात घालवतो, 2 वर्ष स्वच्छतागृहात घालवतो. अशा प्रकारे आयुष्याचं जर गणित केलं तर 68 वर्ष जात असतात. मग प्रत्येकाच्या जीवनात जर 68 वर्ष अशा तऱ्हेने गेले असतील तर उरलेले जे 7 वर्ष आहेत तो 7 वर्ष कशी उपयोगामध्ये आणतो यावरच आयुष्याचं खरं यश अवलंबून आहे. तो आपला हा 7 वर्षाचा कार्यकाळ कसा उपयोगात आणतो, किती कौशल्य वापरतो, किती कार्यक्षम राहतो, त्यावरच त्याच्या आयुष्याचं खरं यश अवलंबून असतं. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही कामाला उशीर करू नका. उशीर नेहमी महाग पडतो. प्राचीन रोमन सम्राट सीझर एक दिवस दरबारात उशिरा गेला. तेथे त्याच्यावर हल्ला होणार आहे अशी बातमी जासूस घेऊन वाट पाहत उभा होता. पण सीझर उशिरा गेल्यामुळे त्याला निरोप उशिरा मिळाला आणि या उशिराची किंमत सीझरला आपल्या प्राणाचे मोल देऊन चुकवावी लागली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात इंग्रजांचा सेनापती राल पत्ते खेळत बसला होता. त्यावेळी एक जासूस आला व त्याने त्याला एक पत्र दिलं. पत्ते खेळत तो त्यात इतका मग्न झाला होता, त्याने ते पत्र घेतलं आणि खिशात ठेवून दिलं. ते पत्र न वाचताच खिशात ठेवून दिलं होतं, तो पत्ते खेळतच राहिला. त्या पत्रात अशी बातमी होती की स्वातंत्र्य सेनानी वॉशिंग्टन याला डेलावर नदी ओलांडायला उतार सापडलेला आहे, तो लवकरच येऊन पोचेल. कर्नल राल्फने ते पत्र वाचलं नाही, तो पत्ते खेळत राहिला आणि उशीर झाला. वॉशिंग्टनने हल्ला केला आणि नंतर आपल्या कर्नल राल्फला प्राण गमवावे लागले. उशीर किती महागात पडतो हे पहा. म्हणून केव्हाही कुठल्या गोष्टीला उशीर करू नका. जे काम ज्या वेळा आहे ते ताबडतोब करून टाका. त्याची किंमत किती होईल याचं आपण कॅल्क्युलेशनच करू शकत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की प्रवासाचं नियोजन कसं करावं. प्रवासामध्ये लोक इतके गबाळ्यापणे नियोजन करतात की खरोखर त्यांना हसावं की त्यांची क्यू करावी हेच समजत नाही. प्रवासाचं नियोजन करायच्या वेळेस साध्या साध्या गोष्टी आहेत की कमीत कमी सामान बरोबर असावं, जाण्यायेण्याचं आरक्षण पक्क असावं, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाचं हॉटेलचं बुकिंग असावं, त्या गावामध्ये कोणाला भेटायचं आहे, कुठली मीटिंग आहे, तिथले पत्ते फोन नंबर जवळ असावेत. प्रवासाला जाताना आपल्याबरोबर काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तपासून घ्याव्यात, त्याची लिस्ट बनवावी. ह्या लहान लहान गोष्टी असतात पण ते सुद्धा लोक प्रवासाचं नियोजन करत नाही आणि नंतर मात्र वेळेमध्ये प्रॉब्लेम्स येतात. काही वेळा असं होतं की तिकीटाचं रिझर्वेशन एक महिना अगोदर करून ठेवलेलं आहे, ते एका ठिकाणी कपाटात नेऊन ठेवलं असतं. प्रवासाची वेळ होते, स्टेशनवर जाऊन पोचतो आणि तिकीटच बरोबर नेलेलं नसतं. गाडी येते त्यावेळेस कळतं की आपल्याला तिकीटच नाही आहे, घरात विसरलो आहे. किती मनस्ताप यावेळेस होऊ शकतो याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. टेलिफोन संभाषणाचं वेळेचं व्यवस्थापन कसं करावं, शक्य असेल तर आपल्याकडे EPBX मशीन बसवून घ्या. प्रत्येक कॉल टेलिफोन ऑपरेटरला घ्यायला सांगा. महत्त्वाचे कॉल्स स्वतः घ्या. महत्त्वाचे कॉल्स स्वतःला घ्यायचे असतील त्यावेळेसुद्धा जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये बिझी असू तर समोरच्या व्यक्तीला त्याचा नंबर विचारा आणि मी तुम्हाला पुन्हा केव्हा फोन करू हे पण विचारून ठेवा, त्यावेळेस त्याला फोन करा. टेलिफोनवर कोण बोलतो आहे प्रथम जाणून घ्यावं आणि नंतर आपण बोलायला सुरुवात करावी.
नेहमी टेलिफोनजवळ एक पेन आणि पॅड ठेवा, म्हणजे जर कोणता नंबर टिपून ठेवायचा असेल ताबडतोब टिपून ठेवता येतो, आहे त्यावेळेला धावपळ होत नाही. लहान लहान गोष्टी असतात, या गोष्टी जर आपण पाळल्या तर वेळेचं नियोजन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ऑफिसचं, ऑफिसमध्ये फायलींचं, ऑफिसमधील पत्रव्यवहाराचं, व्यक्तिगत पत्रव्यवहाराचं नियोजन कसं करावं हे या ठिकाणी खूप संयुक्तिक होईल असं वाटत नाही, कारण का तो एक वेगळा विषय होऊ शकेल, त्यामुळे तो विषय मी या ठिकाणी हाताळत नाही आहे. थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीवर सुप्रसिद्ध उद्योगपती टाटा यांच्याबद्दल मी आपणाला सांगतो. RJD टाटा आपल्या यशाचं रहस्य सांगताना असं म्हणालेत की आजपर्यंत मी पुष्कळ महत्त्वाची कार्य पूर्ण करून दाखवली आहेत आणि यापुढेही अशीच महत्त्वाची कामं मला पार पाडायची. मुंगी जशी चिकाटीनं एक एक कण गोळा करते, त्याप्रमाणे मी सुद्धा एक एक क्षणाचा वापर करत असतो, एक एक क्षण गोळा करत असतो आणि प्रत्येक क्षणाचा वापर करून मोठी मोठी कामं उभी करतो. आणि हे केल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. एक काम संपल्यावर दुसरे काम लगेच हाती घेतल्यामुळेच माझ्या महत्त्वाकांक्षेला चैतन्य मिळाले व तेच चैतन्य जर मी माझ्या देशातील मरगळलेल्या तरुण पिढीला सांगू शकलो तर किती बरं होईल. टाटांचं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे क्षणाक्षणांनीच बनलेलं असतं व कणाकणांच्या अशा वाळवंटात थेंबाथेंबानंच तळ साचू शकतं, कारण जगात क्षुद्र व हलके काहीच नाही. प्रत्येक थेंबाचे अस्तित्व हे अगाध आणि अमूल्य असे आहे. या जगात ज्यांना वेळेचं महत्त्व कळलं तेच यशस्वी झालेले आहेत. या महान लोकांनी वेळेचा वापर पैशापेक्षाही काटकसरीने केला. एडमंड बर्क हा इंग्लंडच्या लोकसभेमध्ये आपल्या भाषणाने आणि ज्ञानाने सर्वांना चकित करून सोडत असे. त्याचा भाऊ नेहमी म्हणायचा की आम्ही जेव्हा लहान असू तेव्हा आम्ही लहान भावंड एकमेकांच्या खोड्या करण्यात, दंगामस्ती करण्यात वेळ घालवायचो आणि आमचा भाऊ एडमंड हा मात्र एका कोपऱ्यामध्ये बसून मोठी मोठी पुस्तकं वाचायचा. एडमंड बर्गने आपला वेळ कधी वाया घालवला नाही, सतत तो कार्यमग्न राहिला आणि पुढे खरोखरच इंग्लंडची लोकसभा गाजवत राहिला. हे जग जसं संपूर्ण आळशी आणि निर्बुद्ध माणसांनी गजबजलेलं आहे असं कधी कधी वाटतं, पण या जगात प्रतिभावंत आणि बुद्धिमान माणसंही आहेत. परंतु मानवाच्या प्रगती सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो उद्योगी माणसाचा आहे, हे आपण लक्षात घ्या. कारण का कितीही बुद्धिमान माणूस जर असला पण तो आळशी असला त्याचा उपयोग काय? साधारण बुद्धी असलेला माणूस चालतो, पण तो जर हार्ड वर्कर असेल, सतत उद्योगी असेल, प्लॅनिंग करणारा असेल, प्लॅनिंग करून काम करणारा असेल, तर तो बुद्धिमान माणसाला केव्हाच मागे टाकून देईल. म्हणून असं म्हटलं जातं की आपल्याला जर मोठ्या पदावरती आपण कोणाला नेमायचं ठरवलं असेल तर बुद्धिमान माणसाला नेमायच्या ऐवजी उद्योगी माणसाला नेमा, ज्याला वेळेचं महत्त्व आहे त्याला नेमा, तो आपली कंपनी किंवा आपली संस्था प्रगतीपथावर घेऊन जाईल. एक संस्कृत सुभाषित आहे, योजना नाम सहस्त्रम तु शनैर्गच्छेत पिपीलिका अगच्छन वैन तय्योपी पदमेकम न गच्छती. तात्पर्य असं आहे की हजार मैलांचा पल्ला मुंगी जशी हळूहळू चालून सहज गाठते, परंतु नुसता बसून राहिलेला गरुड एक पाऊल सुद्धा पुढे सरकू शकत नाही, उपयोग काय? त्यामुळे प्रगतीच्या उड्डाणाची झेप घेण्याची लालसा जर असेल आणि जर पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर
आपण रोज काम करायलाच पाहिजे आणि रोजच्या कामामुळेच ते शक्य होईल. बहुतेक तरुणांच्या निरर्थक तक्रारी असतात, त्यांचा वेळ टी व्ही पाहण्यात, गप्पा मारण्यात, गुटखे खाण्यात हात जात असल्यामुळे वेळ सार्थकी कसा लावावा त्यांना माहीत नसतं आणि मग ते म्हणतात आम्हाला वेळ नाही. क्षणाक्षणांचा उपयोग करून आपण किती मोठी माहिती, आपण किती मोठं ज्ञान संपादन करू शकतो याची आपल्याला कल्पना येणार नाही. आपल्याला जर खरोखर प्रगती करून दाखवायची असेल तर प्रत्येक क्षणाचा उपयोग करूनच खरी आपली प्रगती होऊ शकेल. एक तासावरती अमर्याद काम होऊ शकतं, फक्त एका तासावरती. कुठलाही कार्यमग्न व्यक्ती स्वतःची सुधारणा घडवायला जर एक तास जर रोज देईल, फक्त एक तास, आणि जर तो 10 वर्ष हे करेल तर कुठलाही निरक्षर माणूस महापंडित बनू शकेल. कुठलाही विद्यार्थी जर एक तास अभ्यास करेल तर वर्षभरात संपूर्ण विज्ञान त्याला ज्ञात होईल. याचा अर्थ एका पुस्तकाची 20 पाने दररोज वाचणारा माणूस वर्षात 7000 पाने म्हणजेच एखाद्या मोठ्या पुस्तकाचे 14 खंड वाचू शकेल फक्त एक तास रोज. रोज एक तास परिश्रम केल्याने सामान्य माणसाला सहज कीर्ती मिळू शकेल. निरुपयोगी माणूस आजच्या समाजाचा खरा आजार ठरलेला आहे. आजची तरुण मंडळी प्रत्येक दिवशी किमान 2 तास आणि जास्तीत जास्त 6 तास वाया घालत असते. यावेळी समजे चकाट्या पिटतात. एका तासात जर एवढं मोठं कार्य उभं राहतं तर रोजच्या 2 ते 6 तासामध्ये किती मोठं काम उभं राहू शकेल. जे तरुण प्रत्येक क्षणाचा वापर आपल्या ध्येयसिद्धी करता करतात तेच खरे आयुष्यात यशस्वी होतात. टाइम पास करण्यासारखी कोणतीही वाईट गोष्ट माझ्या मते दिसली नाही आहे. आपला किमती अमूल्य वेळ वाया घालवून यशाची संधी वाया घालवणे म्हणजेच जीवनाशी केलेली प्रतारणा आणि तो एक घोर गुन्हाच आहे. मी खूप बिझी आहे, मला वेळ मिळत नाही असे एखाद्या शिपायापासून पंतप्रधानापर्यंत सर्वजण म्हणत असतात. आपल्या जीवनाचे ध्येय पक्के करून त्या दृष्टीने उपलब्ध असलेला प्रत्येक सेकंद वापरणारा माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्याला उपलब्ध असलेला प्रत्येक क्षण वापरून क्षणोक्षणी आनंद मिळवणे हा आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्याकरता. आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद.